शेंगाव तालुक्यातील बोरखेडी या गावातील शालू सोमाणी या शेतकऱ्याच्या शेतमाराला अचानक आग लागली. या आगीत शेतमालासह घर उपयोगी वस्तू देखील जळून खाक झाल्या. सेनगाव तालुक्यातील बोरखेडी पिंगाळे या ठिकाणी शालू सोमानी व खुशाल सोमानी यांच्या शेतामध्ये असलेल्या गोठ्याला भीषण आग लागली. या आगीमध्ये शेती उपयोगी सामान, प्लास्टिक पाईप, स्प्रिंकलर पाईप, लाकडी वखर व घरभांडी, प्लास्टिक टोपली, लोखंडी, पलंग, गादी, दुलई, इन्व्हर्टरसारखे सामान जळून खाक झाले आहेत. यात एक क्विंटल डाळीचा हरभरा देखील जळून खाक झाला. बैलांसाठी ठेवलेले कुठार आणि चारा हा देखील या आगीत जळून खाक झाला आहे. आग लागली कशी, कशामुळे लागली, कोणी मुद्दामून लावली का शॉर्ट सर्किट झाला हे कारण समजू शकलेलं नाही. याकरता शेतकऱ्यांचा अंदाजित 90 ते 95 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेताचा तलाठी साहेबांनी पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. MDTV साठी श्रीधर अवचार, सेनगाव, प्रतिनिधी.